दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीचं पथक जळगावात दाखल झालं. उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या गाड्यांचा भला मोठा ताफा घेऊन हे पथक आलं खरं, मात्र सूर्यास्ताच्या वेळेला. फक्त 10 मिनिटांच्या या पाहणीत या पथकाच्या हाती नेमकं काय लागलं याबाबत शेतकरी साशंक आहेत. विदर्भातून पाहणी दौरा आटपून सगळ्यात आधी केंद्रीय समितीचं पथक बोदवड तालुक्यात दाखल झालं. वेळ होती संध्याकाळची. बोदवड तालुक्यातील खानखेडा शिवारात सोयाबीनच्या शेतात पथक पाहणीसाठी थांबलं आणि 10 मिनिटातच पुढील गावांची पाहणी न करता शेलवडच्या दिशेनं मार्गस्थ झालं. गावात पथक येणार म्हणून गावकरी सकाळपासून चातकासारखी वाट पाहत होते. मायबाप सरकारला नुकसानीची झलक दिसावी म्हणून त्यांनी शिवारापर्यंत वाट करून ठेवली. मात्र पथकाची ही क्षणभंगूर भरारी शेतकऱ्यांना कमालीची दुखावून गेली. 4 घंटे थांबून सुद्धा ते गाडीत परस्पर बसून चालले गेले. बा नाही आम्हाला सांगले की बा आम्ही करून घेऊ, कसं काय करून घेऊ तुम्ही, काय आम्हाला तुम्ही नाही वावरामध्ये सर्वे करायकरता थांबवले की नाही. मग तुम्ही या वावरामध्ये पाहायला पाहिजे होतं ना. तर एसी गाड्यामधून त्यांनी सर्वे करून आले म्हणजे काच सुद्धा खाले करत नाही. तर शेतकऱ्याचा काय भावना समजू शकताय एसी गाडीमधून? एसी गाडीच्या काचाच्या अंदरून सर्वे चालू आहे सर्वे. दरम्यान या भरारी दौऱ्याबाबत आम्ही पथकाच्या प्रमुखांकडे विचारणा केली, मात्र त्यांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एक नौकर हूँ, आप तो इंडिपेंडेंट है, मैं नौकर हूँ. यंदा भेदभाव न करता सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे. हीच काय ती शेतकऱ्यांसाठी थोडी दिलासादायक बाब. मागच्या कालखंडामध्ये 1 हेक्टर पर्यंत ही मदत मिळत होती आणि त्यातल्या त्यात अल्पभूधारक आणि महाभूधारक असा भेदभाव केला जात होता. आता या ठिकाणी महाभूधारक असला तरी त्याला 2 हेक्टर पर्यंतची मदत या माध्यमातून मिळावी. आधीच हातचा गेलेला खरीपाचा हंगाम, त्या पाठोपाठ अडचणीत सापडलेला रब्बीचा हंगाम, अशा जळगावात केंद्रीय समितीनं केलेल्या भरारी दौऱ्यातून पदरात पडणार तरी काय असा सवाल बळीराजाला पडलाय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.